Subscribe and click on the bell icon to never miss a video on India Food Network. Namaskar. India Food Network मध्ये मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या घरात ब्रेड असतो आणि ब्रेड नेहमी राहतो आणि मग प्रश्न पडतो की काय करायचं. तर आज मी तुम्हाला दाखवते एकदम सोपी रेसिपी ब्रेडचा उपमा. सुरुवात करूया फोडणीपासून. त्यासाठी आपल्याला करायचं 3 टेबलस्पून तेल गरम. तेल तापलेलं आहे. आता आपण यात घालूया 1 टीस्पून राई, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतले, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 2 बारीक चिरलेले कांदे, 1/2 चमचा हळदी पावडर, कोथिंबीर थोडीशी, मीठ चवीप्रमाणे. आता हे सगळं मिक्स करायचंय. कांदा कोमून द्यायचाय त्यामुळे थोडीशी वाट बघायची. कांदा मऊ झालेला आहे. आता आपण ह्यात ब्रेडचे तुकडे घालणार आहोत आणि हा ब्रेड शिळा आहे, कालचा ब्रेड आहे. ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी, तो घालूया. 7 ते 8 स्लाइस आहेत. आता मिक्स करायचे. आता आपण ह्यात घालूया 1/2 लिंबाचा रस आणि उरलेली कोथिंबीर. पुन्हा मिक्स करायचंय. लिंबाचा रस सगळीकडे लागला पाहिजे व्यवस्थित. आपला ब्रेडचा उपमा तयार आहे. आता आपण तो प्लेटिंग करून घेऊया. बघितलं ना किती उपमा सोपा येतो आणि आपल्याकडे ब्रेड असतोच, त्यामुळे करून बघायचंय. मला कमेंट्समध्ये कळवायचंय आणि इंडिया फूड नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय.